महाराष्ट्रामधल्या आदिवास्यांना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. दोन बैठका झालेल्या आहेत, तिसरी बैठक लवकरच होणार आहे, 8-10 दिवसांमध्ये बैठक होईल. आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र ह्यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर तो निवडणुका लढवणार आहे. त्याच्यामुळे असणारं जे आदिवास्यांचं डिवाईड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही. टीपी एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाही उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे. आणि त्या माणसात आणि ते मानस उभं करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद करेन. या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्यापुढे आम्ही तोडगा मांडला होता की काय तुम्ही मागितलं पाहिजे. पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही. शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या मी त्यांना असं म्हटलं होतं हिंमत दाखवा की शिवशाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे 56 रुपये आणि त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला आहे मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असणारा आवाज उठवा.